चिंतामणी गणपतीच्या इथे, जिथे आपल्या सहकारी मनश्री आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मनश्री, आत्ता आपण पाहिलं मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक अगदी थाटात उत्साहात सुरू आहे आणि हाच उत्साह आपल्याला आज दिवसभर अनुभवायला मिळेल. मात्र त्यासोबतच एक भावपूर्ण अशी श्रद्धासुद्धा भाविकांच्या मनात असते, पुढच्या वर्षी लवकर ये अशी साधसुद्धा घातली जाते. नक्की श्रुती, आपण बघतोय की महाराष्ट्रभरात आता विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहाला सुरुवात झालेली आहे. दगडूशेठ हलवाई या ठिकाणी अजित पवारांनी सपत्निक पूजा केली आणि त्यानंतर आपण बघतोय गणेश गल्लीमध्ये आता मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होतो आहे. मुंबईचा राजा हा मुंबईतला मानाचा पहिला गणपती म्हणता येईल, कारण 1928 या मंडळाची स्थापना झाली. गणेश गल्लीमधला हा राजा आहे ज्याला मुंबईचा राजा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 1928 स्थापन झालेल्या या मंडळाचं हे 97 वर्ष आहे आणि उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती मुंबईच्या राजा या मंडळानं उभारलेली होती आणि मूर्तीसुद्धा अशीच काहीशी देखणी आहे. अलोट गर्दी आहे मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी. गिरगाव चौपाटीपर्यंत ही गर्दी आपण बघणार आहोत. सामाजिक संदेशावर आधारित एक पथनाट्यसुद्धा, छोटेखानी पथनाट्य इथे मुंबईच्या राजाच्या प्रांगणात सादर करण्यात आलं. आणि आता आपण बघतोय फटाक्यांची आतिषबाजी तर होतेच आहे, गुलाल उधळला जातोय, भाविकांची गर्दी आहे. एका डोळ्यात हसू आहे, एका डोळ्यात मात्र असू आहेत, कारण आज गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. भाविकांच्या या उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पांना निरोप तर दिला जातोय, मात्र पुढच्या वर्षभरासाठी सुख समाधानाचा आशीर्वाद सुद्धा मागितला जातोय. चैतन्याचा आनंदाचा हा ठेवा असाच आपल्यापाशी राहू दे, अशीच भाविकांची श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे. गणेशोत्सवामध्ये लालबागचा राजा असेल, त्यासोबतच गणेश गल्लीचा हा मुंबईचा राजा असेल, ही दृश्य अतिशय नयनरम्य असतात, कारण फुलांची उधळण आता केली जाते, गुलालाची उधळण केली जाते आणि तरुणाईने सुद्धा ठेका धरलेला आहे. ढोल ताशांचा गजर आहे आणि या गजरामध्ये आता तरुणाई फिरकायला सुरुवात झालेली आहे. आज गणपती बाप्पांना निरोप देण्याचा दिवस असला तरी सुद्धा पुढच्या वर्षभरासाठीची ऊर्जा, पुढच्या वर्षभरासाठीचा आनंद हा एक दिवस, ही एक मिरवणूक आपल्याला देऊन जाते. आणि मुंबईच्या राजाची ही विलोभनीय दृश्य आपण बघतोय. तरुणाईचा उत्साह हा सुद्धा शिगेला पोहोचलेला आहे. मुंबईच्या राजाची ही नयनरम्य दृश्य, या ठिकाणी फुलांची उधळण केली जाते. गणपती चालले गावाला, चैन फळेला आम्हाला, असं सुद्धा गणपती राजाला सांगितलं जात आहे. नेमले जातात, त्या अबाल वृद्धांना सहाय्य करतात, कारण प्रत्येक समाज घटाला या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं असतं. गिरगाव चौपाटीपर्यंत मुंबईच्या राजाची ही शान बघायला मिळते. गिरगाव चौपाटीपर्यंत अशीच ही वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर गिरगाव चौपाटीवरती गणेश गल्लीच्या या मुंबईच्या राजाला निरोप दिला जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर ये असं या गणपती बाळांना सांगितलं जातच आहे. मात्र त्यासोबतच संपूर्ण नियोजन आणि चोख बंदोबस्ताची जबाबदारी यांच्यावर आहे, ते म्हणजे मुंबई पोलीस. ते सुद्धा आज अलर्ट मोडवर आहेत. मुंबई महापालिका प्रशासन असेल, महाराष्ट्र सरकार असेल, यांनी भाविकांना आवाहन केलेलं आहे
की विसर्जन करतेवेळी कुणीही खोल समुद्रात जाऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावं, गर्दीच्या वेळी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या महिलांना, वृद्धांना, बालकांना सहाय्य करावं आणि मुंबईच्या राजाची प्रतिमा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठीचा हा उत्साह, डोळ्यांचा पारणं फेडणारी ही मिरवणूक, मुंबईच्या राजाचं रूप हे खरोखरीच डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे, कारण अलौकिक अशी मूर्ती घडवलेली आहे मूर्तिकारांनी. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती यंदाच्या वर्षी उभारण्यात आली होती आणि त्याच आशयाची, तोच आशय सांगणारा मूर्तीसुद्धा उभारण्यात आली. शिवशंकर आणि गणपती बाप्पा यांचं दर्शन एकत्रितरित्या घडतंय.